तशीच बक्षीस समारंभ वितरण सोहळा इथे आपण सुरू करू. इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नक्कीच, ज्याने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. नक्कीच बॅटिंग देखील चांगली केली होती, मात्र दोन दावे ना त्या सोन्याच्या अंतीपासून जो खेळाडू लांब राहिला, वंचित राहिला. मात्र या स्पर्धेमध्ये स्कोरची भूमिका खूप महत्वाची होती. रुपेश आणि श्रीनाथ दादा आणि आमची पूर्ण आयोजन कमिटी टीम, त्यांचा जो निर्णय आलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि या स्पर्धेमध्ये आता फलंदाजापासून ज्याला वंचित राहावं लागलं असा खेळाडू आता मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय. संघ आहे नवापाडा आणि खेळाडू आहे पिंडा जोशी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट, डोंबिवली मधला एक आदर्श खेळाडू आणि इथे एक आकर्षक कूलर जितूदादा पाटील यांच्याकडनं. आणि विश्वनाथ पाटील आपण मंचावरती या, भरत दादा भोईर आम्हाला कॉल करतात या व्यासपीठावरती. पिंडा जोशी इथे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. विश्वनाथ पाटील नक्कीच यांच्या शुभ असते, सागर पाटील नक्कीच ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे, नक्कीच त्यांचे काका आहेत, त्यांच्या शुभ असते. ही ट्रॉफी आपण देतोय पिंटा जोशीला, ज्यानं अतिशय चांगला खेळ केला. आणि युवा सेना अधिकारी डायगरचे जितूदादा पाटील त्यांच्याकडनं एक आकर्षक कूलर देईल पिंट्यासाठी. नक्कीच खूप चांगली कामगिरी झाली पिंट्यामध्ये, शेवटला सेमीफायनल जवळजवळ जिंकलेली इथे हा त्यांना निसटली, कारण चांगला कमबॅक झाला गोलंदाजाकडनं आणि तिथनं रुपेश बाद झाला तशी मॅच टर्न झाली सोनापाडाच्या बाजूनं. खेळी इथे केलीस नक्कीच या स्पर्धेबद्दल शॉर्ट अँड स्वीट काय सांगशील? नवापाडा संघ कुठे कमी पडला म्हणजे तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार नाही मारू शकत, तर चार बॉल चारला एक एक करून पण धाव करू शकत होते, तिथे आम्ही कमी पडलो नक्कीच, तिथेच काहीतरी कमी पडलं. मात्र आयोजनाबद्दल तुझी देखील स्वप्न मोठी होती या शंकाच नाहीये, मात्र या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगशील? स्पर्धेबद्दल तर मी पहिल्याच दिवशीच बोललो की जे आयोजन त्यांनी पहिल्याच वर्षी केलं खरंच वाकण्याजोगं आयोजन आहे, आणि खरंच आम्हाला नेक्स्ट इयर पण इथे खेळायला मजा येईल. तसेच आमच्या मान्यवर आमच्या इकडचे रमेशदादा म्हात्रे आणि जे उमेश म्हात्रे जे काय आमचे सोनापडचे म्हणजे त्यांचं पण मी एकदम अनुभव आहे. थँक्यू सो मच पिंड्या. नक्कीच इथे यंदा थोडंसं कमतरता जाणवली पुढच्या वर्षीसाठी बेस्ट ऑफ लक नवापाडा टीमला. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजी पारितोषिक आपण नंतर देऊ, आधी आपण चतुर्थ आणि तृतीय पारितोषिक इथे देतोय. आणि इथे 25,000 व सागर पाटील स्मृती चषक इथे दिलं जाईल, ते म्हणजे नवापाडा या संघाला की जो इथे चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपण इथनं इन्व्हाइट करू नक्कीच नक्कीच कल्याण डोंबिवलीच्या सन्माननीय सभापती ज्यांच्या माध्यमांना तब्बल 22,000 रुपये मेगा फायनलच्या मॅच साठी दिले गेले दोन्ही टीम्सला. त्याचबरोबर तब्बल 5 वेळा त्यांनी नगरसेवक हे पद भूषवलंय कल्याण डोंबिवलीच्या विकासामध्ये, त्यामुळे जनतेचं प्रेम त्यांना सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये अजून उंच स्थानावरती नेत आहे. आणि त्यांच्या शुभ असते मी म्हणले भाग्य असेल, कारण डोंबिवली मधला संघ आहे नवापाडा आणि डोंबिवलीचे भाग्य विद्यार्थी. नक्कीच या व्यासपीठाची शान, या व्यासपीठाचा मान सन्मान सन्माननीय रमेशजी म्हात्रे यांच्या शुभ असते. हे प्राइज इथे आपण देतोय, संघ आहे नवापाडा चतुर्थ पारितोषिक. या नवापाडा पूर्ण टीम ऑल प्लेयर्स पिंटा जोशी, बाळा बोराडे, सुरेंद्र लोखंडे, योगेश, अक्षय, रुपेश म्हात्रे आणि पूर्ण टीमच नक्कीच इथे फोटोशूट केला जाईल. नक्कीच इथे बसू देखील शकता तुम्ही, फोटोशूट आपण करू. नक्कीच पाहू शकाल रमेशजी म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित असे आहे, नक्की त्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणून इथे आपल्याला ते चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक देताना पाहायला मिळतात. मग या स्पर्धेबद्दल नक्कीच त्यांना काही म्हणायचं देखील आहे, त्यामुळे नक्कीच 2 मिनिटं ते 3 मिनिटं त्यांच्या माध्यमातून काही मार्गदर्शन ऐकू. दादा तुम्ही देखील खूप मोठं योगदान इथे दिलं, मात्र इथे काय सांगाल? मार्गदर्शन वगैरे करणार नाहीत, तुमच्यासारखी महान असताना इथे मार्गदर्शनची गरज नाही, पण माझी आताची अवस्था काय होती अवस्था ती सांगतो. ज्या वेळेला सोनारपाडा आणि डायगर टीम खेळत होती फायनल मॅच,
त्यावेळेला शेवटच्या टप्प्यात सगळी माणसं असायचं का आमची टीम जिंकू दे आमची टीम जिंकू दे प्रत्येकाला वाटत असेल त्याच्या त्याच्या गावच्या माणसांना. पण एक वेळ माणूस मी असं होतो की देवा हे काय होते मॅच. त्याचं कारण असं होतं माझ्या बाजूला सोनारपाड्याचे मुकेश दादा बसले होते पाटील आणि संतोष पाटील बसले होते आणि कोणी मी तर विकेट वेडा आहे कोणी विकेट घेतली किंवा बॉल चांगला झपकन केला तरी माझी ताली वाजते किंवा कोणी सिक्स फोर मारलं तरी ताली वाजते. मी ताली वाजवू कसा कारण दोघे माझ्या एकदम सटीक बसलेले होते आणि दोघे आपापल्या टीमचे समर्थक होते प्रमुख आणि विशेष महत्वाची गोष्ट आहे दोघे माझे समर्थक मी बाजू घेऊ कोणाचे. त्याच्यामुळे हा आनंद मला काय लुटता आला नाही पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून येईल. बरं ठीक आहे हरलेल्यांसाठी आता कोशिश करणे वाले की असफलता एक चुनौती आहे उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम कुछ किए बगैर यू ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं. ये हरलेले साठी हर नदी जिसमें समा जाए वो समंदर होता है हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. जिंदगी जिंदगी एक ऐसी कर्म भूमि है उसमें संघर्ष तो बहुत होते हैं लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. मैं जिंकणाऱ्यांसाठी धन्यवाद. मैं आता या ठिकाणी अजून एक बोलते तीन चार कमेंटर्स आहेत वेगवेगळ्या भाषेत बोलणार आहे पण आपण समजा आज संडे आज घरी मटन आणलं असेल तर कच्चा खाऊ शकतो का आपण. त्याला फोडणी तेल मीठ मसाला आखरी मसाला काय 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 लावायला लागतात तेव्हा कुठे चव येते ना मजा येते ना. तर हे ह्यांच्याजवळ खजिना आहे खजिना शब्दांचा. ह्या खजिन्यामुळे तो आनंद नाही तर ह्या बघा नुसता कंटाळवाणा बोर होतो क्रिकेट खूप प्रत्येक वेळेला बोर होतो एखाद वेळेला डाव रंगतो नाही रंगत परंतु हा जो प्रवाह चालू होता ना यांच्या शब्दांचा इथून जावंसं वाटत नव्हतं. धन्यवाद तुला तू आमच्या जवळचा आहे आणि बाकीचे आपले उत्तर भारतीय गेले का ते. अरे ठाकूरजी कमाल का कमाल का काम यादव का ठाकूर विनोद जाधव धन्यवाद देतो. बाबूशाह उडीशा उडीशाचे हमारा भी जो होता है ना अभी अंडर आर्म नामदेव वो मेरा भाई का नाम है लेकिन वहाँ भी एक रिकॉर्ड है गए साल 80 टीम आए थे. मैं बोला ना मोबाइल पे किसी लोग देखते बैठते हैं मैं 80 टीम वालों का हूँ खेल खेलने में उनको उनको चांस दिया था और ऐसा आप भी अगर आए तो और चांद चांद लग जाए मैं आपका जरूर रास्ता देखूंगा प्लीज कम. आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. खेळत राहा हा खेळ आहे इथे हरजीत तेवढ्यापुरतीच मानायचे आहे आणि दोस्ती बरकरार राहिली पाहिजे प्रत्येकाची. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जिंकलेल्यांसाठी जरी 22,000 असले मात्र ज्या दोन लाईन्स होत्या त्या खूप अफलातून होत्या. एकदा टाळा होत्या रमेशजी मात्र यांच्यासाठी नक्कीच खूप काही मोटिवेशन देणार आहे. त्यांचा स्पीच तुम्ही ऐकलं 2 ते 3 मिनिटं होत्या मात्र प्रत्येकाच्या गाजामध्ये आज राजकीय क्षेत्रामधला जो राजा आहे त्याने आज मात्र आपल्या वक्तृत्वानं इथे मध्ये छाप सोडली. थँक्यू सो मच रमेश दादा. नेहमीच त्यांचं प्रेम आमच्या पाठीशी सातत्यानं राहिलंय मात्र इथे आपण नेक्स्ट प्राइज इथनं देऊया. चतुर्थ पारितोषिक आपलं देऊन झालंय इथनं आपण उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतलं हे पारितोषिक देऊ. उत्कृष्ट गोलंदाजासाठी इथे कूलर आहे जितूदादा पाटील डायगर यांच्याकडनं आणि या स्पर्धेमध्ये ज्यानं तब्बल 9 फलंदाजांना बाद केलं आणि ज्यानं शेवटपर्यंत आपल्या टीमला लीड केलं आणि एका संघनायकाची भूमिका क्षणात दाखवली असं म्हणेल. आणि संघ आहे गावदेवी कानबोली खेळाडू आहे सुधीर पाटील. इथे प्राइज देण्यासाठी आपण इन्व्हाइट करू जितूदादा पाटील डायगर यांना आणि आणि आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख नक्कीच वासुदेव पाटील यांना आपल्या शुभ हस्ते मध्ये प्राइज इथे आपण देऊ. जितू पाटील युवा सेना अधिकारी डायगर आणि शिवसेना प्रमुख डायगरचे
सन्माननीय वासुदेव पाटील उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेचा. सुधीर पाटील संघ आहे कानपोली आणि स्वतः संघनायक होते सुधीर दादा आणि इथे टीमला नक्कीच त्यांनी लीड केलंय. स्वतःचा कूलर आहे ताकदीने उचल अजून फोटो आला पाहिजे. नक्कीच खूप चांगली कामगिरी झाली पूर्ण मान्यवर पूर्ण आमच्या सर्व नक्कीच प्रेक्षकांकडनं. सुधीर दादा नक्कीच इथे उत्कृष्ट गोलंदाज ठरला इथे ट्रॉफी देखील नक्कीच तुम्हाला मिळेल. मात्र खेळताना कसं वाटलं स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक काही हरकत नाहीये. पुढच्या वर्षीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथे एक आकर्षक ट्रॉफी घेऊन जातस जी नेहमी सध्या तुझ्या लक्षात राहील. बेस्ट ऑफ लक येणाऱ्या टुर्नामेंट साठी गावडी क्रिकेट संघ कानपोलीला. आता इथनं आपण थर्ड प्राइज देऊ. तिसऱ्या क्रमांकाचा इथनं मानकरी ठरेल तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ कानपोली. या पूर्ण कानपोली टीमनं आदेश मध्ये कृष्णा प्रीतम त्यानंतर पूर्ण टीम कानपोलीने या 25,000 आणि स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक आणि अभिमन्यू पाटील जे सागर दादाचे काका आहेत त्यांच्या शुभ असते आणि संतोष दादा पाटील टायगर यांना आपण इथे इन्व्हाइट करू. नक्कीच जे आहे ते ट्रॉफी देण्यासाठी त्यांच्या शुभ असते. नक्कीच जी ट्रॉफी इथे आपण देऊ. पंचवीस हजार नक्कीच थोडं साईड लावा. नक्कीच लाईव्ह देखील इव्हेंट सुरू आहे फॉर्च्यूनच्या माध्यमातून आणि इथे तिसऱ्या क्रमांकाचा मान सन्मान स्वीकारत असताना बोला गावदेवी क्रिकेट संघ कानपोलीचा अतिशय चांगली कामगिरी झाली. बेस्ट ऑफ लक अपकमिंग टुर्नामेंट साठी आणि इथनं तिसऱ्या क्रमांकाचा मान सन्मान घेऊन प्रथमच झाला आणि पहिल्यांदाच ट्रॉफी घेऊन इथनं कानपोली जातो आहे. बेस्ट ऑफ लक येणाऱ्या पूर्ण तुम्हाला सीझन साठी. इथनं आपण प्राइज देऊ. नक्कीच उत्कृष्ट फलंदाज बाकी आहे सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच त्या कार कडे सॉरी बाईक कडे. आता इथनं अजून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊ. त्यानंतर बेस्ट बॅट्समन आपण देऊ आणि या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ आहे गावदेवी सोनापाडा. संघनायक होते समीर पाटील अमोल त्यानंतर सिद्धेश त्यानंतर दत्ता ठाकूर निदेश आणि अमर ठाकूर आणि पूर्ण सोनापाडा टीम. नक्कीच इथे या श्रीधर मात्रे असतील आमचे हसमुख असतील सर्वांनी या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि 11,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे ते म्हणजे संघ सोनापाडासाठी. नक्कीच कल्याण डोंबिवलीचे भाग्य विधाते रमेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे प्राइज इथे दिलं जाईल गावदेवी सोनापाडा संघाला आणि तब्बल 50,000 आणि स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक. या सर्वांनी कॅप्टनला देखील घ्या. कॅप्टनला जागा राहिली नाहीये. समीर दादा या आपण नेहमीच काळ्याच्या पडद्यामागे राहून सोनापाडा गावाचा विकास घडवणारे नाव आहे समीर पाटील आणि नेहमीच टीमला ज्यांना लीड केलाय आणि मी विनंती करतो आमचे किरण दादा ठोंबरे आणि त्याचबरोबर शंकर शेठ आणि प्रदीप दादा मुकाशी यांना यशवंत शेठ पाटील यांना आधीच फोटोशूट करू नका. मान्यवरांना जागा द्या जास्त घाई झाली आहे. सर्व मान्यवर इथे या. आमचे किरण दादा ठोंबरे पंचायत समितीचे सदस्य आणि आमचे शंकर शेठ त्याचबरोबर प्रदीप दादा मुकाशी आणि पूर्ण मान्यवर इथे मात्र ही ट्रॉफी देत असताना ट्रॉफी वरती घ्या आणि खेळाडूंना मध्ये घ्या. या खेळाडू अजून पुढे थोडं आणि इथे दुसऱ्या क्रमांकाचा रनर अप ठरला. बोला गावदेवी माते की बेस्ट ऑफ लक अपकमिंग टुर्नामेंट गावदेवी सोनापाडा. इथनं स्टार्ट खूप काही सांगू जाईल. थांबा समीर दादा एक मिनिट. 11,000 प्राईज आहे समीर दादा विचारत काहीच नाही. नक्कीच ज्यावेळी बोलायची वेळ येईल त्यावेळी सिद्धेश चांगलं काम आहे. 11,000 प्राईज येते सिद्धेश मिळत आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. प्राईज नंतर भेटेल. मध्ये आधी या स्पर्धेबद्दल आणि खेळताना जे हनुमान टायगर संघासोबत खेळताना नक्कीच कशी फाईट राहील
जयनमन टायगर संघ सुद्धा आमचा मित्र संघ आहे आणि खेळताना आम्ही मैदानावर आमचं काही असं काही चालूच नव्हतं, फक्त मित्र या मित्र नात्याने आम्ही खेळत होतो. जिंकणार कोणी ना कोणी आहेत आणि हरणार कोणी ना कोणीच आहे. खेळ आहे, खेळात अर्जित होणारच आहे, तर आपण त्या खेळाच्या सद्भावनेने खेळत होतो. नक्कीच 35 टार्गेट होतं, रनर अप ठरला, चॅम्पियनचं स्वप्न होतं. आधी समीर बोलत होता आज इथं जिंकून जायचंय, मात्र शंतनू पाटील क्लास बॅटिंग केली, मला खूप आवडली. तुला त्याच्या बॅटिंग बद्दल काय सांगशील? ऍक्च्युली याचा जेव्हापासून तो खेळतोय मी तेव्हापासून बघतोय, त्याचा खेळ एकदम म्हणजे भन्नाटच आहे. मला तर काही जमतच नाही, असे काही सेम शॉट मारतो ते, तर मला नाही वाटत कोण असं एवढं परफेक्टली कोण खेळत असेल. म्हणूनच 360 या नावानं जाणलं जातं. आयोजनाबद्दल आता शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर हे जेवढे मान्यवर आले अनेक अनेक मोठे मोठे कार्यकर्ते इथे येऊन गेले आणि तुमचं देखील आयोजन असतं मुकेशदा पाटील यांचं, मध्ये या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन चांगलंच होतं, आम्ही या पट्ट्यात येतो नेहमी खेळायला आणि या ग्राउंडवर आम्ही जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. लकी ग्राउंड आहे आमचा, खेळतो तिथे भरपूर सारे स्पर्धा खेळायचा प्रयत्न करतो. 11,000 रुपयाचा प्राईज इथे देण्यासाठी आपण इन्व्हाइट करू नक्कीच जितू दादा, या आपल्या शुभ असते. 11,000 रुपये प्राईज आपण देऊ. जे होत रमेशजी मात्र यांच्याकडे एकदा टाया उद्या सोनापाडा संघासाठी, खूप चांगलं काम केलं. म्हणजे इथे आता आधी फलंदाज देऊ, सिरीज देऊ की एक नंबर, नक्कीच खूप कठीण आहे. म्हणजे आयोजन नक्कीच इथे आपण फलंदाजाची ट्रॉफी इथं देऊ फर्स्ट प्राईज, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तब्बल ज्याने या स्पर्धेमध्ये 80 धावा आणि विकेट देखील आहेत, म्हणजे इथे कुठेतरी हा खेळाडू देखील इथं पाहू शकतोय. तब्बल 79 रन ज्याने या स्पर्धेमध्ये ठोकल्या. शंतनूला फलंदाजसाठी उतरलंय, लवकरच आणावं लागेल, यस यात शंकाच नाहीये. आणि 79 धावा ज्याने या स्पर्धेमध्ये कुठल्या संघ आहे कोण असेल एकदा फक्त आवाज द्या, लगेचच आम्ही कॉल करू. अमोल पाटील उत्कृष्ट फलंदाज गावदेव क्रिकेट संघ सोनापाड्याचा, आणि सोन्याची अंगठी इथनं दिली जाईल आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी इथनं आकर्षक ट्रॉफी आणि सुखदेव पाटील त्याचबरोबर हेमंत गायकर सर्वांना आपण इथे इन्व्हाइट करू. तसेच प्रभाकर इंदारकर आपण देखील या, बाबुराव पाटील आपण देखील जॉईन व्हा, हरचंद्र पाटील आपण देखील या. सोन्याची अंगठी एकदा झुमिंग होऊ द्या कृष्णा, आकर्षक सोन्याची अंगठी तुम्ही पाहू शकाल जी अंबिका ज्वेलर्स मधून आली आहे आणि अंगठी आम्हाला दिली आहे नारिवलीचे सन्माननीय भरतचंद भोईर त्यांच्या माध्यमातून. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट अमोल पाटील सोनापाडा, ज्याचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि सर्वांना एकच चाहूल लागली आहे. 32 संघ, अनेक खेळाडू आणि एक आकर्षण. इथे आता इथनं आपण पहिलं क्रमांकाचा प्राइस देतोय, प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय आमचे विष्णू शेठ पाटील. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी 1,00,000 डोनेशन दिलं ते आमचे जोगी शेठ, त्यानंतर आमचे प्रवीणदादा तायडे त्यांच्या माध्यमातून मला या सर्व ट्रॉफ्या झाल्या. त्यानंतर पूर्ण जो मान्यवर कक्ष आहे या जोगी शेठ तुमचं महत्वाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी, तुमच्याच या आर्थिक सहकार्यामुळे ही स्पर्धा एवढी उंची गाठू शकली. हिरा पाटील आपण देखील या आणि जोगीश शेठ यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. पंकज पाटील आपण देखील या, मी विनंती करतोय आमचे अतिशय जवळचे विष्णू शेठ पाटील यांना. आणि किरण दादा टोमरे दादा आपण देखील या हे प्राइज देण्यासाठी या पूर्ण मान्यवर. आणि इथे पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय जयनुमान क्रिकेट संघ टायगर, आज भंडारा होईल यात शंकाच नाहीये. खूप दिवसाचं स्वप्न होतं एखादी मोठी स्पर्धा जिंकायची आणि डीजे एक सॉन्ग नक्कीच प्ले झाला पाहिजे. पूर्ण जयनुमान टायगर टायगर स्मृती जेष्ठ
टायगरचे कॅप्टन शिवाजी दादा पाटील या इथं तुम्हाला प्राइज कलेक्ट करायचं आहे. शिवाजी दादा पाटील इथं या सर्व मान्यवरांना विनंती करतो थोडस पाठवा. नगीज बरोदादा भोईर यांच्या स्वप्नात साकारलेली क्रीडास्पर्धा विकास दादा या आपण देखील तिथे थांबा साईडला. नगीज कॅप्टन येतील आपल्यामध्ये शिवाजी पाटील. शिवाजी दादा थोडस इकडे सरक. हे प्राइज आहे जे आलं सन्माननीय रमेशजी मात्र यांच्या माध्यमातून. दादा खूप दिवस पाहतो स्ट्रगल करत होता आणि इथे आज मेहनत सक्सेस झाली. चॅम्पियन झालाय जनुमा टायगर संघ. सर्वांना आनंद झालाय. माझ्या तू कित्येक वर्ष खेळतो नेहमीच तुझं योगदान महत्वाचं राहिलं. आज काय सांगशील कारण आज खुशीचा दिवस आहे. आज भरपूर मेहनत घेतली आमच्या खेळाडूंनी आणि तसाच प्रतिसाद दिला आमच्या सहकारी मित्र मंडळ आणि टायगरचे प्रशिक्षित व्यक्ती त्यांचे मनापासून आभार मानतो. आज जर पाहिलं तर विष्णुशेट पाटील होते, सागर दादा होता, सगळीच मान्यवरची मंडळी होती. म्हणजे आज सर्वांनाच वाटलेलं की इथे टायगर काहीतरी आज कमाल करेल आणि सर्वांच्या आशीर्वादानं इथे सर्व काही सक्सेस झालं. मग इथे आज विजयाचं श्रेय कोणाला देशील? विजयाचं श्रेय म्हणजे सर्व खेळाडूंनी फिल्डिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. वीरेंद्र झाला, सुशील झाला, सागर पाटील झाला. सागर पाटीलने भरपूर परफॉर्मन्स चांगला दिला आणि बाईकच्या रेंजमध्ये सुद्धा होता. परंतु माझी खरोखर इच्छा होती की ही बाईक त्याला भेटावी आणि शंतनू किंवा दोघांमधून एकाला आणि त्यांनी मेहनत घेतली भरपूर, त्यामुळे आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल मारले. तर बाईकचं अजून डिक्लेअर झाला नाही, अजून स्कोरवरचा हे ग्राफ बघायचं आहे. तुम्हाला जरी शक्यता असेल, अमर बाकी आहे, रुपेश नाव बाकी आहे, पिंट्या बाकी आहे, सुरेंद्र पहिल्याच मॅचमध्ये 46 टोकलेत, तरीसुद्धा विचार करावा लागेल. माझा इथे एकदा डरकारी येऊ द्या. टायगरचा टायगर आहे शंतनू आणि शिवाजी, जनुमान टायगर संघाचा. आणि इथनं हे 11,000 रुपयाचं प्राईज आहे आणि हे प्राईज इथनं आपण देतोय ते म्हणजे टायगर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो भरत दादा भोईरेंना आपल्या शुभ असते हे प्राईज इथे आपण देऊ. आणि टायगर संघ सामना जिंकला मेगा फायनल त्याबद्दल सुषमा प्रदीप मोकाशी सरपंच यांच्या शुभ असते मी विनंती करतोय आमच्या प्रदीप दादा मोकाशी यांना. दादा आपण या पुढे आपल्या शुभ असते हे प्राईज इथे आपण देऊ. तब्बल इथनं ते बल्ल मोठं पारितोषिक कॅरी करत असताना म्हणजे वरचा खर्च इथनं निघेल, बाकीचे पैसे सेफ राहतील. बेस्ट ऑफ लक. असंच क्रिकेटचे जग गाजवत राहा. जनुमान टायगर आणि या स्पर्धेतलं सर्वात मोठं आकर्षण जी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ऐरोलीचे सन्माननीय कमलाकरजी कदम यांच्या माध्यमातनं प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ही आकर्षक ट्रॉफी. म्हणजे या ट्रॉफीपेक्षा महत्वाची आहे ती बाईक जी उद्याच्या दिवसामध्ये त्या खेळाडूला एक वेगळी ओळख आणि एक वेगळं स्वप्न निर्माण करून देईल. आणि या स्पर्धेचा तसेच शिवाजी दादा पाटील यांच्या दोन्ही कन्या ज्या नेहमी लकी राहिलेत जिद्द आणि काव्या त्या देखील आलेत. आपण देखील या मंचावरती अशी शिवाजी दादा पाटील यांची इथे इच्छा आहे. मग इथे ट्रॉफी लवकरच कलेक्ट करेल मॅन ऑफ द टूर्नामेंटची. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट इथं कोण असेल? काय बोलू टायगरकरांना तेच कळत नाही. आधीच त्याला आणून ठेवलंय, त्याला आता परत जर उतरावं लागलं तर काय तो विचार करा. आणि जी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे कमलाकरजी कदम नक्कीच शिवसेनेचे शाखा प्रमुख ऐरोली त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. आणि बाईक देण्यासाठी आपण इथं इन्व्हाइट करतोय जोगीशेठ डिवागाव, प्रवीणजी तायडे गनसोली, त्यानंतर आमचे नागागावचे अनबन शान, परशुर भोईर आणि हिरा शेठ आणि पूर्ण आमचं मान्यवर कक्ष. आणि या स्पर्धेमध्ये आता बोलायला जास्त काय उरलं नाहीये. 118 धावाजनं ठोकल्या टायगरचा मिस्टर 360 शंतनू पाटील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. आणि बाईकची की घ्या, आधीच फोटो शूट करताय थोडा आहे. इथे नगीज शंतनूनं अतिशय चांगली इच्छा प्रकट केली आहे की ही बाईक त्याची एकट्याची नाही, पूर्ण टीमची आहे आणि पूर्ण टीमनं इथे या. जयनुमा टायगर संघ आधी शिवाजी दादा पाटील कॅप्टन या, त्यानंतर एक ते दोन खेळाडू या. सर्वांनी येऊ नका, जागा नाही आहे.
सुशील येतोय. खऱ्या अर्थानं सुशीलने त्यात मॅच जिंकून दिली आहे. पहिल्याच ओव्हरला 5 रन जिथे खर्च केल्या तिथनं आज तुम्ही मागे वळला नाही आहात. आणि तबली टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक आणि इथनं शंतनू पाडीच्या नावावरती ग्रामीण क्रिकेटमध्ये ही दुसरी मॅन ऑफ द सिरीजची बाईक इथे होती आहे. अतिशय चांगलं कार्य केलं. लेकिन शंतनूच्या चेहऱ्यावरती जेवढी स्माईल नाही आहे तेवढा आनंद आहे. सागर, पंकज, सुशील, संदीप खुटारकर सर्वांच्या चेहऱ्यावरती अतिशय चांगली कामगिरी. आणि शंतनू इथे थांबायचं. शंतनू नगीस काव्या इथल्या थांबा. नगीस इथे चॅम्पियन झालाय जनुमान टायगर. त्याचबरोबर आज भंडाऱ्यासोबत दसरा दिवाळी देखील कम्प्लीट होईल. इथनं बाईकची की तुम्ही पाहू शकाल. नक्कीच फोटोशूट नंतर देखील करा. मात्र ही स्पर्धा इथे संपन्न होती आहे. आणि इथनं नक्कीच शंतनू एक मिनिट थांबा. मान्यवरांनी जाऊ नका कोणी. शंतनू एक मिनिट. शंतनू जर अभिवादन व्यक्त करून झालं असेल, खुशी थोडीशी थांबली असेल तर या स्पर्धेबद्दल. आणि इथे आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तब्बल 32 संघ, 328 खेळाडू, संघ चॅम्पियन टायगर. आणि त्यातल्या त्यात दिवाळीवरती दसऱ्याला गिफ्ट मिळावं अशा गोष्टी झाल्या. एवढ्या खेळाडूंमधनं बाईक मिळाली आहे दुसऱ्यांदा नगीचा विक्रम तुझ्या नावावरती. कसं फील करतोस या मुवमेंटला? खरोखरच अशी फिलिंग म्हणजे प्रत्येक खेळाडूला वाटत असेल अशी माझ्या मनात फिलिंग आहे. खरोखरच असे प्रत्येकाचे दिवस यावेत अशी मी आशा बाळगतो. आज तुझा दिवस आहे, आज तुझ्या टीमचा, तुझ्या गावाचा दिवस आहे. मध्ये इथे जर पाहिलं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं हे मी तुला सांगणारच होतो. आणि ते तुझं स्वप्न दुसऱ्यांदा साकार होतोय. तेव्हा पहिली फिलिंग आणि सेकंड फिलिंग, त्यामुळे आता नाव अजून पूर्ण जाईल आणि संघाच्या अपेक्षा अजून असतील. त्यामुळे असा तोमस टीमला देत राहशील का? आता काय काही देतो आपल्या संघाला इथनं? खरोखर असे आणि अशीच माझ्याकडून केली व्हावी असं मला वाटतं. आणि सर्वांनी त्याच्याबद्दल सर्व खेळाडूंची मी मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि इथनं आजचा दिवस तुझ्यासाठी खूप लकी असेल. आजची डेट, आजची ही स्पर्धा, हे आयोजन आणि सागर दादा हे नाव नेहमी लक्षात राहील. आता काय सांगशील त्या पूर्ण आयोजन कंपनी टीमबद्दल ज्यांनी इथे एवढं आयोजन करून आणलं, त्यांच्याच माध्यमातून टुर्नामेंट, तुझं स्वप्न साकार झालं, बाईक तुझ्या गावामध्ये आली, तुझं नाव मोठं झालं आणि इथे गावाचं नाव मोठं होतं. आता काय सांगशील या आयोजनाबद्दल? खरोखरच आयोजन म्हणजे पहिलीच अशी स्पर्धा आहे आणि सागर पाडे यांच्या नावाने खरोखरच खूपच छान. म्हणजे त्यांनी असे आकर्षण करून घेतले. म्हणजे दरवर्षी त्याच्यापेक्षा सुंदर व्हावी अशीच त्यांना, अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो. खरोखर अशाच त्यांनी आपल्या इथे स्पर्धा ठेवाव्या. आणि सर्वांच्या माध्यमातून इथे सागर पाटील याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. आणि आज इथनं ही टुर्नामेंट नक्कीच पूर्ण होती आहे. हॅलो, त्याने आपल्या सर्वांना समालोचनमध्ये मनमुग्ध केलं असे आमचे ओंकार शेट्टी यांचा सत्कार बाकी आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ओंकार शेट्टीसाठी. आणि असंच उत्तरोत्तर आपलं नाव समालोचनमध्ये आपल्या विभागाचं नाव उंच करो ही त्याला शुभेच्छा देऊन भरत भोईर यांच्या हस्ते यांचा सत्कार होतो. सर्वांनी टाळ्या वाजवते ओंकारसाठी. चौदा ताळ्या, ताळ्यांचा आवाज आला नाही. हॅलो, हॅलो. तसेच समीर पाटील यांच्याकडनं